नमस्कार, स्वागत आहे आपल्या नॉलेज दरबार मध्ये. येथे सरळ सोप्या पारदर्शक आणि थेट रित्या माहिती आपल्यापर्यंत. आज आपण नॉलेज दरबारचा विशेष सेगमेंट सुरू करत आहोत, संस्कृती. आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. ते सण आपण का साजरे करतो याची कल्पना आपल्याला असणे खूप महत्वाचे आहे. दसरा का साजरा करतो, त्यामागचे कारण काय, त्यामागच्या स्टोरीज कोणत्या, हे माहिती असणे खूप गरजेचं आहे. ही एक पुराण काळातील कथा आहे. एक राक्षस होता, त्याचे नाव होते महिषासूर, म्हणजे जंगली म्हैस. तो ताकदवान होता, सोबत तिन्ही लोकांवर त्याला राज्य करण्याची इच्छा होती. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली. इच्छापूर्तीची त्याला आस लागली. कठीण तपश्चर्या, भूक ताण याची पर्वा न करता त्याने तपश्चर्या केली. त्यामुळे ब्रह्मदेव प्रकट झाले. त्याने देवाकडे वरदान मागितले, मला शक्तिशाली बनव. वरदान भेटल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले आणि पृथ्वीवर त्याने विध्वंस सुरू केला. त्याला वाटलं, मला ब्रह्मा विष्णू आणि शिव कोणीही रोखू शकणार नाही. नंतर सर्व देवांनी मिळून एक पर्याय काढला महिषासूरला हरवण्यासाठी. त्याला फक्त एक स्त्री मारू शकत होती. त्यामुळे एक बलशाली आणि शक्तिशाली स्त्रीला पाठवण्यात आले. तिचे नाव होते दुर्गा. तिला सगळे शस्त्र देण्यात आले आणि 2 नाही तर 18 हातांसोबत लढायला पाठवण्यात आले. विष्णूने आपले सुदर्शन चक्र, शिवाने त्रिशूल, इंद्राने वज्र दिले. सोबत सिंह सुद्धा वाहन म्हणून देण्यात आला. त्यानंतर दुर्गा निघाली महिषासूरचा वध करायला. महिषासुराने खूप वेगवेगळ्या रूपात माता दुर्गा सोबत लढाई केली, पण दुर्गाने त्याच्या सैन्याला आणि त्याला चिरडून टाकले. हे युद्ध 9 दिवस चालले. त्यानंतर दुर्गाने महिषासूरचा वध केला. त्या दिवसाला सर्व ब्रह्मांडामध्ये विजयदशमी दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 दिवसाच्या लढाईमुळे 9 रात्री सुद्धा साजरी केली जाते. दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या रूपाला त्यामुळे पूज्य मानले जाते. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो. याच दिवशी रामाने रावणाचा वध केला. उत्तर भारतात रामलीलाच्या माध्यमाने राम व रावणाच्या लढाईला दाखवले जाते. महाभारतात याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास पूर्ण केला. राम व रावण हे दोघेही महादेवाचे भक्त होते, पण दोघांची ही व्याख्या वेगवेगळी होती. रावणाची भक्ती मान, सत्ता, स्वार्थ, भोगविलास, समाजाला दुःख या हेतूची होती. श्रीरामाची भक्ती न्याय, शांती, सत्य, जनकल्याण, परोपकार, मर्यादा या हेतूची होती. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात, जात असतात, हाच निसर्गाचा नियम आहे. तुमच्याकडे कितीही पैसा व पावर असो, पण जर तुम्ही लोकांसोबत वाईट कृत्य करत असाल तर तुमचा विनाश नक्कीच होणार. युवा पिढी देशाचे भविष्य आहे. युवा पिढीच्या विचारात जर बदल आला तर समाजातील वाईट विचार म्हणजेच असुराचा खात्मा होईल. तुम्हाला माहितीच असेल, आपल्यामध्येच देव आणि आपल्यामध्येच राक्षस पण आहे. जर आपण वाईट गोष्टीवर नियंत्रण ठेवले आणि चांगल्या गोष्टी केल्या तर त्याच दिवशी विजयादशमी आहे आणि हाच दसऱ्याचा सार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही सजेशन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद आणि तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.